गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर शिंदे सर। आज आपण कृषी मालाच्या किंमत स्थिरीकरणासाठी सरकारमार्फत योजल्या जाणाऱ्या उपायांची चर्चा करणार आहोत। कालच्या तासामध्ये आपण या संदर्भात काही उपाययोजनांचा अभ्यास केलेला आहे। उरलेल्या उपाययोजनांचा अभ्यास आजच्या तासामध्ये आपण करणार आहोत। कृषी माल किंमत स्थिरीकरणासाठी सरकारमार्फत योजल्या जाणाऱ्या उपायामध्ये पाचवा मुद्दा सांगायचा आहे, तो म्हणजे उच्चाधिकार पाहणी मंडळाची स्थापना। म्हणजे सरकारमार्फत कृषी क्षेत्रातून उत्पादित होणाऱ्या वस्तूची किंमत स्थिर ठेवण्यासाठी, म्हणजे या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार थांबवण्यासाठी सरकारने उच्चाधिकार पाहणी मंडळाची स्थापना 1999 केलेली आहे। या मंडळामार्फत शेतमालाच्या किमतीमध्ये अयोग्य पद्धतीने होणारी किंमत वाढ किंवा शेतमालामध्ये होणारा पुरवठा स्थिर करण्याचा प्रयत्न केला जातो आणि शेतमालाची किंमत ठरवण्यामध्ये जो अनावश्यक हस्तक्षेप असतो दलालांचा किंवा मध्यस्थांचा, तो हस्तक्षेप कमी करण्यासाठी सरकारने कोणते उपाय योजले पाहिजेत या संदर्भात उच्चाधिकार पाहणी मंडळ सरकारला मार्गदर्शन करत असते। म्हणून या मंडळाच्या माध्यमातून कृषी मालाच्या किमती स्थिर होण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मदत झालेली आपण बघू शकतो। त्याच्यानंतरचा मुद्दा आपल्याला सांगता येऊ शकतो, म्हणजे गोदाम व्यवस्था। म्हणजे शेतमालाच्या किमती स्थिर ठेवायच्या असतील तर शेतमालाची साठवणूक काही कालावधीसाठी करणे गरजेचे असते। कारण मगाच्या तासामध्ये आपण मी म्हटलेलं होतंच की जेव्हा शेतमालाचा पुरवठा आवश्यकतेपेक्षा जास्त होत असतो तेव्हा शेतमालाच्या किमती या मोठ्या प्रमाणात कमी होत असतात आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो असं आपण म्हणू शकतो। म्हणून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोदामांची व्यवस्था निर्माण केली पाहिजे, जेणेकरून वाढलेला पुरवठा त्या गोदामामध्ये साठवून ठेवता येऊ शकतो आणि जेव्हा कधी भविष्यामध्ये योग्य किंमत येईल तेव्हा तो माल बाजारपेठेमध्ये आणून विकता येतो असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो। यासाठी सरकारमार्फत भारतीय अन्न महामंडळ, केंद्रीय वखार महामंडळ, राज्य वखार महामंडळ, जूट महामंडळ इत्यादी महामंडळे स्थापून गोडाऊन उभारले गेले आहे आणि या गोडाऊनमध्ये कृषी माल मोठ्या प्रमाणात साठवून ठेवला जातो आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्या मालाची एक विशिष्ट अशी पावती दिली जाते आणि ती पावती शेतकरी बँकेमध्ये जाऊन काही कालावधीसाठी कर्ज उभारू शकतो आणि आपली जी तात्पुरती गरज आहे ती गरज पूर्ण करू शकतो आणि मग शेतमालाला जेव्हा किंमत येईल तेव्हा ती किंमत प्राप्त करण्यासाठी शेतकरी गोडाऊनमधून तो शेतमाल बाजारपेठेमध्ये आणतो, विक्री करतो आणि आपण आपलं घेतलेलं जे अल्पकालीन कर्ज असतं ते कर्ज फेडून उरलेला पैसा तो आपल्या जवळ ठेवत असतो असं आपल्याला म्हणतो शकतो। सांगण्याचं तात्पर्य असं आहे, गोडाऊनची सुविधा जर केली असेल तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य किंमत मिळण्यास मदत होते असं आपल्या ठिकाणी म्हणतो शकतो। त्यानंतर नियंत्रित बाजारपेठा। म्हणजे सरकारने देशाच्या विविध भागामध्ये विभिन्न प्रकारच्या नियंत्रित बाजारपेठा स्थापन केलेल्या आहेत। या बाजारपेठेमध्ये शेतमालाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात चढ होताना दिसून येत नाहीत, याचं कारण या बाजारपेठेवर सरकारचं मोठ्या प्रमाणात नियंत्रण असतं। मध्यस्थ कशा पद्धतीचं बिहेवियर करतात याच्यावर सरकारचं नियंत्रण असतं। मागणी आणि पुरवठा किती प्रमाणात होतो, कशा पद्धतीने होतो या संदर्भातही सरकारचं नियंत्रण असतं, त्यामुळे शेतमालाचा फार मोठ्या प्रमाणात पुरवठा कमीही होत नाही आणि वाढत नाही, म्हणून शेतमालाची किंमत ही स्थिर राहण्यास मदत होते असं आपण म्हणू शकतो। त्याच्यानंतरचा मुद्दा आपल्याला सांगता येऊ शकतो, तो म्हणजे पतविषयक सुविधा। म्हणजे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी किंवा पतविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने वेळोवेळी मदत केलेली आहे असं आपण म्हणू शकतो। आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की 1915 सहकारी पतसंस्था असतील किंवा सहकारी बँकाची स्थापना केली गेली, त्यानंतर नाबार्ड असेल, प्रादेशिक ग्रामीण बँका असतील, त्रिस्तरीय सहकारी बँकांची रचना असेल, अलीकडच्या काळामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रांना कर्ज पुरवठा करत असते,
एखादं खेडं ती दत्तक घेत असते आणि त्या दत्तक खेड्याला मोठ्या प्रमाणात कर्जाची सोय उपलब्ध करून देत असते असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो। म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांना काही प्रमाणात कर्ज सहज उपलब्ध होत आहे आणि ते कमीत कमी व्याजदरांना उपलब्ध होत असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आपली पतविषयक गरज भागू शकतो आणि आपल्या शेतमालाला जी किंमत येणारी असते ती योग्य किंमत येण्याची तो वाट बघत असतो। म्हणजे ज्याचा अर्थ तो जे किंमत येईल त्या किमतीत आपला माल न विकता किंमत योग्य जेव्हा येईल तेव्हा आपला माल तो बाजारपेठेमध्ये विकत असतो। कारण या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निकटची गरज म्हणजे पतविषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण होतात आणि त्यामुळे शेतकरी आपल्या शेतमालाला योग्य किंमत मिळवून देण्यामध्ये म्हणजे किंमत मिळून देण्यामध्ये ती किंमत मिळत असते असं आपल्या ठिकाणी म्हणतो शकतो। त्याच्यानंतरचा मुद्दा आपल्याला सांगता येऊ शकतो तो म्हणजे राष्ट्रीय पीक अंदाज केंद्राची स्थापना। म्हणजे भारतातील विविध पिकाचे अंदाज करणे व त्या अनुषंगाने त्या पिकाच्या माध्यमातून जे काही उत्पादन झालेलं असतं त्या उत्पादनाच्या किमतीवर लक्ष ठेवणे या हेतूने भारत सरकारने 1999 राष्ट्रीय पीक अंदाज केंद्राची स्थापना केलेली आहे। या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या किमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो। म्हणजे या केंद्राच्या माध्यमातून जर शेतकऱ्यांच्या शेतमालाचा पुरवठा वाढण्याचे संकेत दिसत असतील तर किमती नियंत्रित ठेवण्यासाठी कोणते उपाय योजले पाहिजेत यासाठी सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे का या संदर्भात सरकारला हे कमिशन किंवा हे केंद्र शिफारस करत असते असं आपल्या ठिकाणी म्हणता येऊ शकतं। आणि मग या शिफारसीची अंमलबजावणी म्हणून सरकार प्रत्यक्ष कृषी विपणन बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करते आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला किंमत योग्य येईल आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होणार नाहीत याची दक्षता सरकारच्या माध्यमातून घेतली जाते असं आपल्याला म्हणता येऊ शकतं। त्याच्यानंतर मिशन 2007 प्रत्येक खेडे ज्ञान केंद्र व्हावी असं अलीकडच्या काळामध्ये म्हटलं जातं। म्हणजे जागतिकरणाच्या काळामध्ये संपूर्ण जग एक खेडं बनलेलं आहे असं म्हटलं जातं। कारण जागतिकरणामध्ये कोणतीही वस्तू कोणत्याही भागामध्ये असेल तर ती उपलब्ध होत आहे असं आपल्या ठिकाणी म्हणता येऊ शकतं। म्हणून शेतकऱ्यांना देखील जागतिक बाजारपेठेची माहिती व्हावी आणि जागतिक बाजारपेठेमध्ये आपल्या शेतमालाची विक्री करता यावी या उद्देशाने मिशन 2007 प्रत्येक खेडे ज्ञान केंद्र ही संकल्पना पुढे आलेली आपण बघू शकतो। म्हणजे जागतिक बाजारपेठेमध्ये आपला शेतकरी मोठ्या प्रमाणात सक्षम उभारला पाहिजे। म्हणजे कोडेक्स आंतरराष्ट्रीय मानके बौद्धिक संपदा अधिकार या सर्वांची माहिती शेतकऱ्यांना झाली पाहिजे आणि त्या माहितीच्या आधारे आपला शेतकरी एक विशेष असा मानांक मिळवून बाजारपेठेमध्ये आपलं स्थान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे मत भारत सरकारचे असल्यामुळे हे उद्दिष्टे किंवा हे मिशन अलीकडच्या काळामध्ये पुढे आलेलं आपण बघू शकतो। प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ व राष्ट्रीय कृषी आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांनी ही संकल्पना विकसित केलेली आहे असं आपल्या ठिकाणी म्हणता येऊ शकतं। तर हा एक भाग शेतमालाच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे असं आपल्या ठिकाणी म्हणता येऊ शकतं। त्याच्यानंतर विविध महामंडळे म्हणजे शेतमालाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी भारतामध्ये प्रत्येक पिकाच्या बाबतीमध्ये स्वतंत्र अशी महामंडळे स्थापन केलेली आहेत। त्याच्यामध्ये 1965 भारतीय अन्न महामंडळाची स्थापना केली गेली। अन्नधान्याची खरेदी करणं असेल, साठवणूक करणं असेल, वाहतूक करणं असेल, त्याचं वाटप करणं असेल किंवा विक्री करणं असेल ही संपूर्ण व्यवस्था हे महामंडळ पाहत असतं असं आपल्याला म्हणता येऊ शकतं। त्यानंतर 1970 भारतीय कापूस महामंडळाची स्थापना केली गेली। म्हणजे कापसाच्या किमती नियंत्रित राहाव्यात, कापसाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होऊ नये याची दक्षता हे महामंडळ घेत असते। त्यानंतर 1971 भारतीय ताग महामंडळाची स्थापना केली गेली आणि तागाच्या माध्यमातून जी किंमत स्थिर होत असते, तागाच्या किमती ज्या स्थिर होत असतात
त्या किमती व्यवस्थित रहाव्यात, नियंत्रित रहाव्यात, हा उद्देश या महामंडळ माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो असं आपल्याला म्हणता येऊ शकतो। म्हणजे या महामंडळाच्या माध्यमातून तागांची खरेदी केली जाते, त्याची निर्यात केली जाते, किंबहुना काही प्रमाणात साठे देखील तयार केले जातात, सिल्की साठे उभारले जातात, आणि जेव्हा कधी त्याची टंचाई निर्माण होईल त्या टंचाईच्या काळामध्ये तागांचा पुरवठा हा मोठ्या प्रमाणात केला जातो असं आपल्याला म्हणता येऊ शकतो। त्याचबरोबर आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की भारतामध्ये तंबाखू महामंडळे आहेत किंवा अशा पद्धतीचे अनेक महामंडळे आपल्या देशामध्ये काम करत आहेत, जेणेकरून या ठिकाणी शेतमालाच्या किमती स्थिर राहिल्या पाहिजेत, हाच या महामंडळाचा उद्देश आहे असं आपल्या ठिकाणी म्हणता येऊ शकतं। त्याच्यानंतरचा एक महत्त्वाचा मुद्दा सांगतोय की तो म्हणजे कृषीमाल खर्च किंमत आयोग। कृषीमाल खर्च किंमत आयोगाची स्थापना 1965 करण्यात आली। तुम्हाला माहीतच असेल की भारतामध्ये LK झा कमिटीने भारतामध्ये मध्यवर्ती मंडळ असले पाहिजे आणि ते मंडळ शेतकऱ्यांच्या शेतमालाचा अभ्यास करून सरकारला शिफारस करण्याचं काम केलं पाहिजे अशी शिफारस LK झाने केलेली होती। त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की अशोक मेहता समिती पुढे आली आणि मग याही समितीने भारत सरकारने किंवा केंद्र सरकारने कृषी विपणन बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी किंवा शेतमालाची किंमत नियंत्रित ठेवण्यासाठी एक मंडळ असावं अशी शिफारस केली आणि त्याच्या माध्यमातून 1965 कृषीमाल किंमत आयोग स्थापन केला आणि या आयोगाला सध्याच्या काळामध्ये कृषीमाल खर्च किंमत आयोग असं म्हटलं जातं। हे आयोग शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून, शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चाचा विचार करून शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळाली पाहिजे हा हेतू समोर ठेवून शेतमालाची किंमत निश्चित करण्याचं काम करत असतं। या मंडळाच्या माध्यमातून गहू असेल, तांदूळ असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, कापूस, ज्यूट या सर्व अन्नधान्याच्या किंवा या सर्व मालाच्या किमती निश्चित करण्याचं काम सरकारने करावं आणि त्याच्या योग्य पद्धतीचं नियंत्रण ठेवावं अशी शिफारस या महामंडळाच्या माध्यमातून केली जाते असं आपल्याला म्हणता येऊ शकतं। सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या महामंडळाच्या माध्यमातून सरकारमार्फत अन्नधान्याचे जर आवश्यकतेपेक्षा जास्त साठे झाले असतील तर त्याची खरेदी करून ते गोडाऊनमध्ये साठवून ठेवले जातात आणि किमती जेव्हा कधी चांगले येतील तेव्हा त्या किमतीला तो शेतमाल बाजारपेठेमध्ये विकला जातो। म्हणजे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या मालाची योग्य किंमत मिळते, शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळत असतं, शेतकऱ्यांना पुढील वर्षी कोणतं उत्पादन करावं याची दिशा निर्देश मिळतात आणि त्याच्यामुळे मग शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये निश्चित स्वरूपाचं वाढ होत असते असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येऊ शकतं। सांगण्याचं तात्पर्य असं आहे विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी या सर्व उपाययोजनांच्या माध्यमातून भारतामध्ये शेतमालाच्या किमती काही प्रमाणात स्थिर होण्यास मदत झालेली असं आपल्याला म्हणता येऊ शकतं। असं जरी असलं तरी सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं नियोजन करायला पाहिजे होतं त्या पद्धतीचं नियोजन आजही नसल्यामुळे भारतामध्ये शेतमालाच्या किमती या मोठ्या प्रमाणामध्ये कमी जास्त होतात आणि त्याचा फटका हा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत असतो असं आपल्याला म्हणता येऊ शकतं। तर अशा पद्धतीनं आजच्या तासामध्ये आपण एवढा मुद्दा आपण लक्षात घेऊन या ठिकाणी मी थांबतो।